सुप्रीम कोर्टाने आज दिलेला ट्रिपल तलाकवरचा निकाल हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. तो अशासाठी मी त्यातले कायद्याचे मुद्दे हे सामान्य माणसाला कळणार नाही, पण तो ऐतिहासिक अशासाठी आहे की मुस्लिमांच्या धर्मावर आधारित वैयक्तिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं धाडस हे न्यायालयाने करून दाखवलेलं आहे. राजकीय नेतृत्व गेली 70 वर्ष हे टाळत होतं, तर ते न्यायालयाच्या माध्यमातून शक्य झालेलं आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ज्या मुद्द्यावर हा ट्रिपल तलाकची प्रथा बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य ठरवलेली आहे तो मुद्दा नवीन नाही. तो मुद्दा भारत ज्या दिवशी 26 जानेवारी 1952 रोजी प्रजासत्ताक झाला त्या दिवसापासून हा मुद्दा उपलब्ध आहे. कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 13 जे आहे ते असं सांगतं की ही राज्यघटना लागू झाल्यानंतर त्याआधी केलेले कायदे किंवा लागू असलेल्या प्रथा रूढी परंपरा या तशाच चालू राहतील, परंतु त्यातले जे भाग ह्या राज्यघटनेशी विपरीत असतील विसंगत असतील ते मात्र त्याज्य मानले जातील आणि ते वगळले जातील. आता ही जी प्रथा आहे ही प्रथा ही मुळामध्ये याला इस्लाममध्येही आधार नाही, याला कुराणचा आधार नाही, याला शरीयतचा आधार नाही, याला पैगंबराच्या शिकवणीचा आधार नाही. अशी जी प्रथा आहे ही प्रथा ब्रिटिशांनी 1937 साली मुस्लिम शरीयत लॉ ॲप्लिकेशन ॲक्ट नावाचा जो कायदा केला त्या कायद्याने या देशामध्ये रूढ झाली. त्याच्या आधी लोक धार्मिक परंपरा म्हणून पाळत होते आणि त्यावेळेस असं मुस्लिम समाजामध्ये मोठं आंदोलन झालं की आमच्याकडे धर्मगुरू जे आहेत ते धर्मशास्त्राचा वेगवेगळा अर्थ लावून अन्याय करतात, तरी तुम्ही ते कायद्याच्या रूपामध्ये परिवर्तित करा. म्हणून ब्रिटिशांनी 1937 साली हा कायदा केला आणि त्याच्यामध्ये ह्या तलाकला कायदेशीर मान्यता मिळाली पहिल्यांदा. त्यामुळे आज न्यायालयाने असं म्हटलं आहे की ती जी कायदेशीर मान्यता आहे ही घटनेशी विसंगत असल्यामुळे आम्ही ते रद्द करत आहोत. तर त्यामुळे 1937 सालचा हा जो कायदा आहे तो कायदा 1952 साली जेव्हा राज्यघटना लागू झाली त्याच दिवशी खरा तो घटनाबाह्य ठरून रद्द व्हायला पाहिजे होता, परंतु तो कुणी केला नाही, त्याचा कुणी धाडस दाखवलं नाही आणि न्यायालयाने कधी आणि विशेषतः न्यायालयातले या 5 न्यायाधीशांपैकी जे सर्वात 2 तरुण न्यायाधीश आहेत आणि जे थेट वकिलांमधनं सर्वोच्च न्यायालयावर नेमले गेलेले आहेत, म्हणजे ते खालच्या कोर्टांमधनं वर तसंच आलेलं नाही, ते थेट वकिलांमधनं नेमले गेले आहेत, ते म्हणजे फली आपलं रोहिंटन नरिमन आणि उदय लळित. हे उदय लळित आपले महाराष्ट्रातले सोलापूरचे आहेत आणि नरिमन हे मुंबईचे आहेत. तर या दोघांनी हे आणि कुरियन तिसरे हे केरळचे आहेत. तर असे हे आणि हे घटनापीठ नेमताना अत्यंत नाजूक असा हा धर्माशी संबंधित प्रश्न असल्याने घटनापीठाची रचना करताना त्यावर न्यायाधीश सर्व वेगवेगळ्या धर्माचे असतील याची काळजी घेतली गेली होती. त्यानुसार स्वतः सरन्यायाधीश शीख, कुरियन हे ख्रिश्चन, लळित हे हिंदू, नरिमन हे झोराष्ट्रियन म्हणजे पारशी आणि हे मुस्लिम नझीर एस अब्दुल नझीर हे. आता त्याच्यातसुद्धा मजा अशी आहे की अब्दुल नझीर ज्या वेळेला घटनापीठ स्थापन झालं त्यावेळेला अब्दुल नझीर जेमतेम 1 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टावर त्याची नेमणूक झालेली होती. आता जेव्हा एवढ्या मोठ्या विषयाची महत्त्वाच्या विषयासाठी जेव्हा एखादं घटनापीठ स्थापन केलं जातं तेव्हा सिनियर जजेस नेमण्याची पद्धत आहे, परंतु या घटनापीठावर एकतरी मुसलमान न्यायाधीश असावा आणि तेवढा एकच फक्त न्यायाधीश होता फक्त, त्यामुळे सगळ्यात ज्युनियर असलेले नझीर यांनाही नेमलं गेलं आणि अशा पद्धतीने हे घटनापीठ नेमलं गेलं. त्यामुळे देशापुढे संदेश असा गेलेला आहे की सर्व धर्माच्या न्यायाधीशांनी याच्यावर विचार केला आणि त्यांच्यावर आपापसात मतभेद झाले असतील ठीक आहे, परंतु त्यांनी 3-2 अशा बहुमताने ही 1400 वर्ष पूर्ण असलेली जी प्रथा आहे ती प्रथा त्यांनी मोडून काढलेली आहे. आता प्रश्न असा आहे की तरीसुद्धा समजा ट्रिपल तलाक दिला कोणी तर त्याला काय करायचं, तर
आता कायदा मोडल्यानंतर काय करायचं हा प्रश्न प्रत्येक कायद्याच्या बाबतीमध्ये असतो. त्यामुळे त्यांना न्यायालयात जाऊन माझ्या नवऱ्याने मला ट्रिपल तलाक दिलेला आहे असं हे करून ती मुस्लिम महिला जाऊन न्यायालयामध्ये दाद मागू शकेल आणि त्याला या आजच्या सुप्रीम कोर्टाच्या आधाराने तो तलाक जो असेल तो रद्द केला जाऊ शकेल. तर आणि याचं मजेची गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणाची सुरुवात ही एका हिंदू दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणावरनं झालेली आहे. कारण एका हिंदू दाम्पत्याचं घटस्फोटाचं प्रकरण आलं होतं आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करत असताना वकिलांनी मुस्लिम महिलांवर ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये होणारा अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा न्यायाधीशांनी स्वतःहून हा मुद्दा एक जनहित याचिका म्हणून स्वतंत्रपणे सुनावणीसाठी घेण्याचं ठरवलं आणि मग त्याच्यातनं ही घटनापीठ नेमलं गेलं. त्यामुळे याची सुरुवात ही एका हिंदू दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात झाली. सर्व समाजाच्या न्यायाधीशांनी त्याच्यावर विचार केला आणि आधी त्या दृष्टीने विचार करता हे ऐतिहासिक आहे आणि जगभरातल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा म्हणजे जी मुस्लिम राष्ट्र धर्माच्या आधारावर दिवसभर किंवा ही बातमी देताना सगळ्यांनी सरसकट मुस्लिम समाज मुस्लिम समाज असं म्हटलेलं आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ही प्रथा मुस्लिमांमधल्या फक्त सुन्नी पंथामध्ये प्रचलित होती. आता सुन्नीमध्ये सुद्धा चार वेगवेगळे उपपंथ आहेत त्यातला हनाफी सुन्नी असा जो पंथ आहे त्या पंथामध्येच फक्त ही प्रथा रूढ होती. शिया मुस्लिम कधीच अशा पद्धतीच्या ट्रिपल तलाकच्या नादाला लागलेले नाही आहेत आणि भारतामध्ये जे मुस्लिम आहे त्याच्यामध्ये सुन्नी बहुसंख्य आहे. त्यामुळे भारतीय मुसलमानांमध्ये सुन्नी बहुसंख्य होती आणि त्यांच्यामधल्या हनाफी सुन्नी जे आहे त्यांच्यामधली ही प्रथा होती तेवढ्यापुरती ही मुख्य मर्यादित होती. त्यामुळे भारतामध्ये मुस्लिम हा 15% अल्पसंख्य समाज आहे त्यातले सुन्नी त्यातले हनाफी आणि त्यातल्या महिला असा हा एवढ्यापुरता हा विषय आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की इस्लामचा जो पर्सनल लॉ जो आहे तो तीन प्रामुख्याने याच्यावर आधारित आहे. तो म्हणजे एक कुराण. ते कुराण हे अपौरुषीय मानलेलं आहे म्हणजे थेट अल्लाकडनं ते पैगंबराला मिळालं. दुसरं पैगंबराने आपल्या आयुष्यामध्ये जे काही सांगितलं त्याची उक्ती आणि कृती हे हादीत म्हणून हे केलं गेलं तेही धर्मशास्त्र असं मानलं जातं. आणि तिसरं तयास म्हणजे आज वर्षात 1400-1500 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या धर्मशास्त्रींनी वेगवेगळ्या वेळेला धर्मग्रंथांचे अर्थ लावून जे जे काही ज्ञाननिवाडे केले ते कयास आणि असं मानलं जातं. पण ह्या ह्याच्यामध्ये कुठेही सगळ्या ह्याच्यामध्ये तलाक हे निषिद्ध मानलेलं आहे की शक्यतो पुरुष आणि स्त्री विवाहाने एकत्र आलेले आहेत ते एकत्र राहावे हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि अगदी अपरिहार्य परिस्थितीमध्ये तलाक द्यायची वेळ आलीच तरीसुद्धा पुरुषाकरता एक आणि महिल्याकरता एक असे कोणीतरी मध्यस्थ असावे त्यांनी तडजोड आणि समेट घडवण्याचा प्रयत्न करावा. आणि ते प्रयत्न अपयशी ठरले तर नाईलाज म्हणून तलाक दिला जावा. आणि म्हणून मोहम्मद पैगंबरांनी असं म्हटलेलं आहे की तलाक हा अल्लाच्या दृष्टीने अत्यंत निषिद्ध प्रकार आहे. असं असूनही ह्या तलाक म्हणजे सुद्धा जो सर्वात निषिद्ध जो भाग आहे की ह्या ट्रिपल तलाकमध्ये कुठेही मध्यस्थाला मार्ग नाही. एकदा त्या नवऱ्याने 3 वेळा तलाक म्हटलं की त्या बायकोला सोडची मिळाली म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये तडजोड करण्याची आणि मध्यस्थ हे करण्याचा काही त्याच्यामध्ये सोय येत नाही. तर असा हा परंपरेने एक अन्याय प्रकार सुरू होता. तर तो सुदैवाने आता बंद होईल अशी आपण आशा करूया. Thank you.